जिल्ह्यात कापसावर बोंडअळी आणि लाल्याचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागानं तातडीनं यावर उपचार सुचवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 380,000 क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं असल्याने कापसाची वाढ चांगली झाली आहे. सध्या बोंडे फुटण्याचे दिवस आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकावर बोंडअळी आणि लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडलाय. कृषी विभागाकडे याची तक्रार येत आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितलं. बोंडअळी आणि लाल्या रोगाच्या निर्मूलनासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या या संदर्भात त्यांनी सूचनाही केल्यात. छोटंसं मध्ये नॉन बीटी कपाशीच्या बियाण्याचं पॅकेट येतं, त्याला आपण पिल्लं, आपल्या गावरान भाषेमध्ये आपण बरेच जण पिल्लं म्हणतात. आणि हे पिल्लू पॅकेट जे आहे म्हणजे मोठ्या पॅकेटमध्ये छोटं पॅकेट निघतं, या पॅकेटमधल्या बियाण्याची लागवड 450 ग्रॅम हे बीटी बियाणं आहे आणि त्याच्यासोबत 120 ग्रॅम नॉन बीटी बियाणं दिलेलं आहे. नॉन बीटी 150 ग्रॅम बियाणं हे चौफेर त्या बीटी बियाण्याच्या भोवती लावणं अत्यंत महत्त्वाचं असताना आणि तसं सगळ्या लोकांना अनेक वर्षापासून बियाणे कंपन्यांसह विभागसुद्धा मार्गदर्शन करत असताना आपण निष्काळजीपणा करतो आणि ते भोवताली लावत नाही. हे पॅकेट न लावले गेल्यामुळे छोटं पॅकेट बीटी कापूसच राहिला आणि ह्या बीटी कापूसच सगळं सर्वदूर 99% क्षेत्रावर राहिल्यामुळं ह्या ज्या बोंडाळ्या आहेत त्या विष खाऊन काही बोंडाळ्या जगल्या आणि यांची जी काही पुढची पिढी निघाली ती विष पचवणारी निघाली आणि त्याच्यामुळे झालं काय की हा जो कापूस आहे तो त्याच्यासाठी ससेप्टेबल झाला आणि त्याचं आता आज बघायला मिळतं की शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला काही ठिकाणी जो आहे तो बघायला मिळतो. कापूस या पिकावरच म्हणजे काय म्हणतात त्याला निर्भर असल्यामुळे आणि एक बोंड एक शेंद्री बोंडाळी अशा पद्धतीचं त्याचं हे आहे. एकदा ती बोंडामध्ये शिरली का बोंड खराब करूनच नंतर बाहेर निघते आणि वर्ण बोंड चांगलं दिसतं परंतु आतमध्ये ती बोंड सगळं खाल्लेलं तुम्हाला दिसेल. तर या पद्धतीची तिची कार्यपद्धती असल्यामुळे याच्यावर उपाययोजना म्हणून फेरोमॅन ट्रॅप्स लावा, निदान करून घ्या किती प्रमाणात अटॅक आहे. जास्त असेल 5 पेक्षा जास्त असतील तर लगेचच थायोडिकार 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये किंवा लॅमडा सायलोथ्रिन 1 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये या पद्धतीची फवारणी जर आपण घेतली तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल.